सख्या भावाने केलेल्या मारहाणीत एका 12 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाल्याचा प्रकार उल्हासनगर मध्ये घडलाय. या प्रकरणी मध्यवर्ती पोलिसांनी आरोपीला अटक केली. बहिणीच्या चारित्र्यावर संशय घेऊन त्याने तिला सलग 4 दिवस बेदम मारहाण केली. यामध्येच तिचा मृत्यू झाला. मारहाणीत मृत्युमुखी पडलेल्या मुलीच्या चारित्र्यावर तिचा भाऊ ब्रिजेश गुप्ता याला संशय आला होता. यातून त्याने तिला सलग 4 दिवस लाथा भुक्याने आणि स्टीलच्या पकडने तोंडावर आणि पाठीवर तसेच इतर ठिकाणी बेदम मारहाण केली. यामध्येच तिचा मृत्यू झाला. पीडित मुलीच्या गुप्तांगातून रक्त येत होतं. याबाबत तिच्या भावानं तिला विचारणा केली असता तिनं काहीही सांगितलं नाही. त्यामुळे संशयावरून त्यानं सलग 4 दिवस तिला बेदम मारहाण केली. मारहाण केल्यानंतर त्यानं तिला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केलं. मात्र त्याआधीच तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी उल्हासनगर मध्यवर्ती पोलिसांनी ब्रिजेशला अटक केली असून पुढील तपास सुरू केलाय. दरम्यान या घटनेनं उल्हासनगर शहर हादरलं असून निर्दयी भावाविरोधात संताप व्यक्त केला जातोय. काल दिनांक 7/5/23 रोजी सेंट्रल हॉस्पिटल उल्हासनगर येथे एक इसम त्याच्यासोबत एक पेशंट घेऊन आला. ती अल्पवयीन मुलगी होती आणि त्यानंतर डॉक्टरांनी ते पेशंट पाहिल्यानंतर ब्रॉड डेड म्हणून घोषित केलं होतं. त्यानंतर सदर प्रकरणात तपास केला असता मागील 4 दिवसापासून सदरचा इसम जो आहे त्याने आपली लहान बहीण जी 12 वर्षाची आहे तिला तिच्या तोंडावर, मानेवर, तिच्या पाठीवर स्टीलच्या लोखंडी पकडणे आणि हाताबुक्याने मारहाण करत होता तो. त्याचं कारण त्याला विचारलं असता म्हणजे अशी माहिती पडले तपासामध्ये की तिला 12व्या वर्षाच्या आसपास तिला मानसिक पाळी येत होती आणि ते ब्लड आलं होतं. त्याच्यावरून त्यांनी विनाकारण संशय घेऊन तिला इतकी मारपीट केली होती. ॲक्च्युली त्या मुलीलाही माहीत नव्हतं की काय काय घडलं आहे ते, पण यांनी तिला खूप मारपीट केली आणि त्याच्यातूनच ती मरण पावलेली आहे. त्याच्यावरून आम्ही खुनाचा गुन्हा दाखल केलेला आहे. संशय असा होता की त्याला की हिने काहीतरी कोणाशी तरी अफेअर केलं किंवा काही संबंध ठेवले असा त्याला संशय होता आणि त्याच्यावरूनच त्यांनी तिचा खून केलेला आहे.